उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी नुकतंच राज्याचं अंतरिम अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि या सगळ्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या वाट्याला नेमकं काय मिळालं यावरून खरं तर अनेक टीका देखील होत आहे. सध्या आपल्याबरोबर आमदार अतुल बेनके आहेत. सर, खरं तर नुकतंच बजेट सादर झालेलं आहे, मात्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी आजही गारपीट झालेली आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, मागची नुकसान भरपाई अजूनही मिळाली नाही अशी सुद्धा अवस्था आहे. शेतकऱ्यांना कधी दिलासा मिळेल असा एक प्रश्न विचारला जातो. नाही, आता जिथे जिथे अशी आपत्ती होती तिथे सरकार निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना मदत करते, पण त्याला एक प्रक्रियेचा भाग असतो. महायुती सरकार असेल किंवा आधीच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भागामध्ये मदत केलेलीच आहेत. महायुतीचं सरकार आल्यानंतर पण मदत केलेली आहे. शेतकऱ्यांचं कर्जमाफी संदर्भात खूप मोठं धोरण उचललं, त्याच्यासाठी 2 लाखापर्यंत कर्जाला मदत केली. जे नियमित कर्जफेड करतात असे जवळपास 99% माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन म्हणून अनुदानसुद्धा दिलेलं आहेत. आणि आत्ताची जी आपत्ती झालेली आहेत त्याची दखल सरकार नक्की घेईल, तशी भावना आम्ही राज्याच्या प्रमुखांना तशी कळवलेली आहेत. आणि तेही म्हणाले की आम्ही पंचनामाची तयारी करून त्या सरकार त्या शेतकऱ्याला मदत कशी मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो आहे. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, हे जे बजेट सादर झालं हे अंतरिम बजेट आहेत, हे पुढच्या 3-4 महिन्यासाठी आहे आणि जनरल बजेट ह्या लोकसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर ते चालू होईल आणि तेव्हा डिटेलमध्ये शेतकऱ्यांच्या प्रती सरकारचे धोरण काय काय आहेत, शेतकऱ्यांच्या प्रती सरकार काय काय मदत करणार आहे हे विस्तृतपणे तिथं सांगेल. पण हे सरकार, महायुतीचं सरकार, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवारसाहेब हे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. दुसरा एक प्रश्न असा होता की मागच्या 2-4 दिवसापासून मनोज रांगे पाटील आणि मराठा आरक्षण याच्यावरती मोठी चर्चा होत आहे. गृहमंत्र्यांमध्ये तशा पद्धतीने आरोप झालेले आहेत. आज मराठवाड्यामध्ये जालना, बीड अशा काही जिल्ह्यांमध्ये खास करून भाजपच्या वतीने काही जाहिराती देण्यात आलेल्या आहेत. या जाहिरातींवर सुद्धा टीका होतीये आणि असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय, मराठा समाजासाठी जर एवढं केलं असेल तर जाहिरात करण्याची गरज काय? तुम्हाला काय वाटतं ह्या संपूर्ण जाहिरातीकडे बघून? विशेषतः मराठांच्या आरक्षणाच्या संदर्भात महायुती सरकारने अत्यंत चांगलं पाऊल उचललेलं आहे. आणि माझी एक मराठा समाजाचा एक आमदार म्हणून, एक सुपुत्र म्हणून माझी सगळ्यांना हीच विनंती आहे, सरकारचे प्रतिनिधी असतील, जरांगे पाटील साहेब असतील, की सगळ्यांनी संयमाने घ्यावं. महायुती सरकारने जे काही केलेलं आहेत ह्याच्या पलीकडं अजून काही वेगळं होईल असं मला काही वाटत नाही आणि त्यांनी मॅक्सिमम करण्याचा प्रयत्न केला आहे. कुणबीचे दाखले युद्ध पातळीवर सर्वतोपरी शोधण्याचं काम केलं, त्यांचे दाखले प्रदानकर्त्यात अजूनही देत आहेत आणि राहिला उर्वरित मराठा समाज ज्यांच्याकडे कुणबीचा दाखला नसेल त्यांना ह्या 10% आरक्षणामध्ये निश्चित प्रकारे तो लाभ होईल. आणि राहिला विषय जाहिरातीचा, तर जाहिरात कशाची करावी, कशाची करू नये हे राज्यकर्त्यांनी नक्कीच ते ठरवलं पाहिजे. पण जो माणूस करतो ते लोकांपर्यंत पोचण्यासाठी जाहिरात तर तो राजकीय पक्ष तो करतच असतो, पण कुठल्या परिस्थितीत कुठल्या गोष्टीची केव्हा कशी पद्धतीने जाहिरात करावी याचं तारतम्य हे सगळ्यांनीच बाळगलं पाहिजे. त्याला लागून प्रश्न असा होता की मागच्या वेळी जेव्हा आरक्षण दिलं गेलं तेव्हा ते कोर्टामध्ये टिकलं नाही, यावेळी सुद्धा आता आरक्षण टिकेल का नाही याच्याबद्दल साशंकता आहे आणि मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहामध्ये सुद्धा ती शंका व्यक्त करून दाखवली. तुम्हाला आमदार म्हणून काय वाटतं की सध्याची एकूणच परिस्थिती, कोर्टामध्ये हा विषय टिकेल, मराठा समाजाला खरंच दिलासा मिळेल? मराठांचं आरक्षण जेव्हा मागच्या वेळेस दिलं ते कोर्टात जरी टिकलं नसलं तरी आता कोर्टात टिकणाऱ्या आरक्षणामध्ये नेमकी आपल्या त्याच्यात काय काय बदल केले पाहिजे तशी अत्यंत चांगल्या पद्धतीने ते सगळं पूर्ण केलेलं आहे सरकारने. आणि भविष्याच्या कालावधीमध्ये कोर्टामध्ये हे आरक्षण टिकेल असं माझं मानस आहे आणि जरी त्याच्यामध्ये काय अडचणी येत असेल तर त्याच्यामधून सरकार एक चांगल्या पद्धतीने ठोस पाऊल उचलून तेव्हाच्या तेव्हा कोर्टात काय काय मांडणी करायची हे ते करून हे आरक्षण टिकल्याशिवाय राहणार नाही. आत्ताच त्याच्यावर चर्चा करणं हे योग्य राहणार नाही. सरकारने सर्वतोपरी पावलं उचललेत आणि पुढं काय होईल, मग असं होईल तसं होईल त्याच्यावर आत्ताचे आराखडे बांधणार याला फक्त काळ आणि वेळच उत्तर आहे. पण सरकार सकारात्मक आहे आणि चांगल्या पद्धतीने सरकारने निर्णय घेतलाय त्याच्यामुळे सरकारचे मी आभार मानतो. शेवटचा प्रश्न विचारते की सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघ याची मोठी चर्चा होत आहे, अमोल कोल्हे यांच्या विरोधात आता महायुतीचा नेमका कोण उमेदवार असेल याची चर्चा होत आहे. काल सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी या संदर्भातली बैठक झाली. आपण त्या भागातले आहात, कोण भावी खासदार आपल्या भागातला असणार आहे, अमोल कोल्हेंना कोण टफ देईल? कसं आहे, शेवटी निर्णय काय घ्यायचा तो जनता घेणार आहे. पण माझं वैयक्तिक एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून माझं वैयक्तिक असं मत आहे हे मी श्रेष्ठींकडे पोहोचवलेलं आहे की तिथला उमेदवार जो महायुतीचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असावा. मग कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं किंवा राष्ट्रवादी पक्षातून कोणाला उभं करायचं, पण उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असावा. आणि मी ठामपणाने सांगतो
की शिरूर लोकसभेमध्ये महायुतीचाच खासदार निवडून येणार. अमोल कोल्हे यांच्या विरोधात चेहरा देण्यासाठी, उमेदवार देण्यासाठी त्याचा चेहरा आहे का सध्या राष्ट्रवादीकडे? राष्ट्रवादीकडे पण आहे, शिवसेनेकडे पण आहे, भारतीय जनता पार्टीकडे पण आहेत. पण वरिष्ठ नेते मंडळी मिळून ठरवतील की कोण चेहरा द्यायचा आहे. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की राष्ट्रवादीचाच कॅन्डिडेट वरती यावा. बाहेरून उमेदवार आणण्याची गरज पडेल राष्ट्रवादीवरती? नाही, विषय असा आहे, आता 3 पक्षाचं सरकार आहे, त्याच्यामधून उजवा कोण ठरेल. शेवटी सगळ्या 3 पक्षाचं एकत्र त्यांचा समन्वय साधला गेला पाहिजे. माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये आमचे प्रतिस्पर्धी जे शिवसेना पक्ष आहेत त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. माझ्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काम करतात त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. महायुतीची मीटिंग घडेल, म्हणून कोण कुठून लढेल, कसं कसं लढेल हा जरतरचा भाग आहे. पण माझं मत मी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार पाहिजे. आहोत की खरं तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे यांच्या विरोधात नेमका कोणता उमेदवार महायुती देणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि याच्यावरूनच आता तर्कवितर्कसुद्धा लढवले जात आहेत. कॅमेरामन नितीन बोदारेसह मी रुपाली बडवे, साम TV मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.